परंतु आता सगळी ताकद जी आहे ते 17 तारखेच्या मोर्चाच्या संदर्भामध्ये लावायची आहे. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सन्माननीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे विरोधी पक्ष नेता आणि प्रदेशाध्यक्ष आणि सर्वच आमदार माजी मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. सर्व जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. वास्तविक 19 तारखेला राज्याचं अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्याच्या आधी महाविकास आघाडीचा एक भव्य असा मोर्चा या मुंबईच्या परिसरामध्ये होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आजच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व जिल्ह्यातनं आमचे पदाधिकारी सामील होतील आणि मुंबईला जो महाविकास आघाडीचा मोर्चा होणार आहे त्याच्या संदर्भामध्ये एक नियोजनाची प्राथमिक बैठक आज या ठिकाणी सुरू आहे आणि राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, शेतकरी हे मुंबईच्या दिशेने 17 तारखेला येतील. 19 तारखेला शेतकरी मोर्चा देखील निघणार होता, शेतकरी राष्ट्रवादीची, याबाबत काय निर्णय झाला? महाविकास आघाडीच्या संदर्भातला आता एक मोर्चा 17 तारखेला आधी नियोजित झालेला आहे, त्याच्यामुळे 19 तारखेच्या मोर्चाच्या संदर्भामध्ये आज काही चर्चा त्या ठिकाणी झालेली नाही. परंतु आता सगळी ताकद जी आहे ते 17 तारखेच्या मोर्चाच्या संदर्भामध्ये लावायची आणि राज्यातनं प्रत्येक जिल्ह्यातनं जे आमचे पदाधिकारी आहेत, आमच्या युवक संघटना आहे, महिला संघटना आहे, आमचे शेतकरी बांधव असतील, आमचे पदाधिकारी असतील, हे सर्व मुंबईच्या दिशेने 17 तारखेला महाविकास आघाडीच्या मोर्चेला येतील. म्हणजे 19 तारखेचा जो मोर्चा आहे तो रद्द झाला असं म्हणायचं? 19 तारखेच्या मोर्चाच्या संदर्भामध्ये आता अध्यक्षांनी देखील त्या पद्धतीचा खुलासा केला की बैठक ओरिजिनली 19 तारखेच्या मोर्चाच्या संदर्भात होती, परंतु आता महाविकास आघाडीचाच मोर्चा असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये येईल.